subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. तोडीबद्दल मला सविस्तरपणाने बोलायचे. हा ठराव 2008 चा आहे. त्यावेळेस 450 कोटी रुपयाचा ब्रिज बांधण्याचा निर्णय हे स्वतःला ह्या नगरीचे बादशाह, सल्तनत के बादशाह, जे नवी मुंबई माझी सल्तनत आहे, मुघलांची जशी सल्तनत होती ना तशी इथे एकाची सल्तनत आहे, नाईक सल्तनत, त्याचे बादशाह यांनी हा ठराव पारित करून घेतला. हे पाप कोणाचं आहे? ठराव ज्यांनी पारित करून घेतला त्याचा. आता कशाला ओरडते? आम्ही 15 दिवसापूर्वी जाहीर केलं तर तुम्हाला लगेच आजच मोर्चा काढावा सर लागला. आता माझी परमिशन पहिली आहे, मी जाऊ का तिथपर्यंत? माझ्यात प्रगल्भता आहे, माझ्यात परिपक्वता आहे, मी माझ्या लोकांना इथेच थांबवतो. पण मला वाईट या गोष्टीचं वाटतं की ज्या दिवशी आम्ही आंदोलन करणार त्याच दिवशी यांना आंदोलन करावं असं वाटतं. असं पाप असतं ना, मनात खात असतं, खात आणि ते खातही तिथे. नवी मुंबईच्या सुजाण जनतेने मला सत्तेवर आणलं वृक्ष पाडायला. ठराव तुम्ही केलात ना, झाडं दिसली नाहीत तेव्हा, आज ती झाडं कापण्याच्या विरोधात बोलताय. नवी मुंबईचं जे वाटोळ होणार आहे ते वाटोळ करण्याचं काम एकच माणूस गेले अनेक वर्ष करतोय, त्या माणसाचं नाव आहे गणेश नाईक. आणि मी आज नवी मुंबईकरांना परत एकदा आठवण करून देऊ इच्छितो, तो माणूस स्वार्थाचा आहे, तो कोण माणूस कधीच कोणाचा होऊ शकत नाही. जो माणूस बाळासाहेब ठाकरेंचा झाला नाही ज्यांनी त्यांना घडवलं, जो माणूस शरद पवारांचा झाला नाही ज्यांनी सत्यातला सगळा वाटा त्यांच्याकडे दिला, अख्खा ठाणे जिल्हा त्यांच्याकडे दिला, तो तुमच्या नवी मुंबईकरांचा काय होणार हो? 450 कोटी रुपयाचा ब्रिज पारित करून ठेवलेला. आज त्यांनी नवी मुंबईच्या जनतेची माफी मागायला पाहिजे की माझ्या हातनी चूक झाली होती, मला माफ करा. हा जी जे प्रत्येक वृक्षवल्ली दिसते आहेत त्याच्यासमोर जाऊन नाक घासायला पाहिजे, हे निसर्ग आम्हाला माफ कर. कसली नाटकं करतात? बांगरनी पण ह्याच्यावर इशारा घ्यावा. 2008 ठराव 2022 बांगर बाहेर काढतो, गरजच काय बांगरला बाहेर काढायची? बांगरला प्रशासक म्हणून या ठराव बाहेर काढायची गरजच काय होती? एवढा मोठा आर्थिक उलाढाल असलेला महानगरपालिकेचा पैसा वापरला जाणारा हा निर्णय बांगरला गरजच नव्हती करायची. गणेश नाईक हे दोषी आहेत कारण का त्यांनी ठराव केला, आणि बांगर हे दोषी आहेत कारण का त्यांनी ठराव अंमलात आणायचा निर्णय घेतलेला आहे. राजकीय दबावाखाली काम करत असतील तर IAS राहू नका. तुम्ही जेव्हा शिकून येता तेव्हा मला सांगितलं जातं की तुम्ही कधीही बायस्ड होणार नाही, तुम्ही कुठल्याही करप्शनला पार्टी होणार नाही. तुम्ही करप्शनला पार्टी होत आहे. सरळ सरळ इथे बोललं जात आहे की 10% घेतले गेलेत, कोणी घेतले काय घेतले तिथे, पण मिस्टर 5% स्वच्छ प्रतिमा असलेले नवी मुंबईचे जाणते राजे, नवी मुंबईचे आणि भिक्षुक सम्राट यांनी ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं की तुम्हाला जर इथली गल्ली आणि गल्ली माहिती आहे तर हा विदाऊट ट्रॅफिक असलेल्या रस्त्यावरती 450 कोटी रुपये तेव्हा होता, त्याला ह्यांनी विरोध केलेला, या राजू शिंदेने विरोध केलेला, गायकवाडनी विरोध केलेला, त्याला तुम्ही मान्यता का दिलीत? आणि अजेंडा कोण बनवतं अख्ख्या नवी मुंबईला माहिती आहे काय गावडे साहेब? अजेंडा कोण बनवतं? गणेश नाईक. कोणी काय बोलायचं कोण ठरवतं? गणेश नाईक. दुर्दैवाने आमच्या साहेबांनी त्यांच्यावर अत्यंत विश्वासाने नवी मुंबई सोपवली होती, पण ह्या नवी मुंबईतले एकंदर ठराव बघितल्यानंतर आम्हाला कळतं आहे की फक्त आणि फक्त आणि फक्त जसे रक्तपिपासू असतात त्यांनी नवी मुंबईचं रक्त प्यालेत, त्यांनी नवी मुंबईच्या नागरिकांची या वृक्षतोडीसाठी माफी मागायला पाहिजे. खरे ते जबाबदार आहेत, त्याच्यानंतर बांगर जबाबदार आहेत. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.